आपण 10 दशक घेतली, 10 दशकाचा देखील 100च होतो, त्याला आपण आता नाव देऊ शे. 99 पर्यंत आपल्याला 2 अंकी संख्या शिकलो आणि आता 100 हा 3 अंकी संख्या तयार झाली. एक दशक आणि शतक, 3 अंकी संख्या आता तयार झाली. सर्वात लहान 3 अंकी संख्या असते 100. इथूनच आता 3 अंक सुरू झाले. 3 अंकी संख्येची आता आपण सुरुवात करणार आहोत. हे शतक ओळखण्यासाठी माझ्याकडे असलेल्या या दोरीमध्ये मी 100 मणी ओवले आणि ही 100 मणी ओवलेले एका बटव्यामध्ये टाकले. त्याला आपण आता शतकाचा बटवा असं नाव देऊ. हे बघा, या बटव्यामध्ये मी ते टाकतो आहे आणि श म्हणजे शतक, 100, 100, शेकडा, शतक असे श वर्ण नाव देऊ. आणि हा बटवा आता तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, शतकाचा बटवा. आपण सर्वांनी आता या बटव्यानुसार पुढचं 3 अंकी संख्या असलेला बटवा लक्षात ठेवायचा आहे. शतकाचा हा बटवा आहे, 100चा हा बटवा आहे.